राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग दोनशे अठ्ठ्याण्णव महाराज पंधरा हजार फौज घेऊन कल्याणहून निघाले दर मजल सुरतेपासून दहा कोसांवर येऊन ते थडकले दिनांक दोन ऑक्टोबर सोळाशे सत्तर आणि सुरतेत पक्की खबर आली की शिवाजी आला खरोखरच आला आणि मग मात्र सुरतेत उलट सुलट दिशांनी अशी धावपळ उडाली की त्याचे वर्णन करणे अशक्य शहरातील सर्व पैसेवाले लोक आणि सरकारी अधिकारीही पळत सुटले कुणी शहराबाहेर वाट फुटेल तिकडे गेले कुणी जवळपासच्या खेड्यापाड्यात पळाले वखारवाले इंग्रज मात्र शहरातील आपल्या वखारीतच मेखा ठोकल्यासारखे पक्के उभे राहिले त्यांच्यामुळे वलंदेज व फ्रान्सिस वखारवालेही आपापल्या वखारीत ठाण मांडून राहिले सोसाट्याच्या वादळाची चिन्हे दिसू लागताच शहरातील जनतेची पार अफरातफर उडाली लोक तर अगदी भित्रे होते सुरतेचा यावेळचा सुभेदारही नादानच होता त्याचे नाव बहुधा गियासुद्दीन खान असे असावे त्याच्यापाशी मोजक्या तीनशे हशमांची प्रचंड फौज होती आता या तीनशेचा टिकाव पंधरा हजार प्रतापी मराठ्यांपुढे कितीयन कसा लागायचा सुरतेला आता तट होता पूर्वी नव्हता मराठे शहरावर चालून येतात म्हणून शहराच्या रक्षणासाठी औरंगजेबाने हा तट बांधला होता डोंगरावरचे किल्ले जिंकणाऱ्या मराठ्यांना या तटाची काय भीती वाटणार होती मराठे आले शिवाजी आला अशी बातमी आली त्या दिवशी दोन ऑक्टोबर सोळाशे सत्तर आणि रात्रीही शहरात केवळ आरडा ओरडा पळापळ आणि लपवा लपव चालू होती शहराला वाली उरला नव्हता दुसऱ्या दिवशी दिनांक तीन ऑक्टोबर महाराजांची फौज रोरावत आली सुभेदाराची ते चिमूटभर फौज महाराजांना अडवायला सुरतेच्या तोंडावर उभी होती तिने प्रतिकार सुरू केला कसला तो प्रतिकार मराठ्यांच्या लोंढ्यापुढे फौज क्षणभरही टिकली नाही पार पळाली आणि सुरतेच्या किल्ल्यात शिरली किल्ल्याचे दरवाजे बंद करून बसण्याशिवाय त्यांनी काहीच केले नाही मराठे सुरतेत घुसले औरंगजेबाच्या त्या तटावेशीचा का उपयोग झाला तट छातीचे करायचे असतात मातीचे नव्हे दगडा मातीची भिंतताडे काय राज्याचे सर्वथैव रक्षण करू शकतात मराठ्यांनी शहरात शिरता क्षणीच लुटीला प्रारंभ केला ते शहरात घुसत होते त्याचवेळी इंग्रजांचा एक अधिकारी आपल्या इंग्रजी वखारीच्या रक्षणासाठी फक्त तीस माणसांसह वखारीत ती दाखल झाला या गृहस्थाचे नाव होते स्ट्रिनशॅम मास्टर मास्टरच्या हाताखाली एकूण सुमारे पन्नास माणसे होती सुरतेतील लक्ष्मी घेऊन जाण्यासाठी महाराज अचूक मुहूर्तावर आले दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा हा दिवस होता अश्विन मद्य अमावस्या मोठे मोठे वाडे पेढ्या दुकाने व कोठारे खडाखड फुटू लागली होन मोहरा हिरे मोती चांदी वगैरे सर्व तऱ्हेचा जडजडावाचा माल जमा होऊ लागला इथे लूट करणे कठीण नव्हते फक्त श्रमाचा व वेळेचाच काय तो प्रश्न होता पण अवघड ठिकाणी दुसरीच होती इंग्रजांची वखार तुर्की व इराणी लोकांची नवी सराई आणि तारतरांची जुनी सराई मराठ्यांच्या बरकंदाज हशमांचा मोर्चा इंग्रजांच्या वखारीवर गेला तेथे स्ट्रिनशम मास्टर आपल्या मुठभर लोकांनीशी बंदुका ठासून तयारच होता फ्रेंचांच्या वखारीत इंग्रजांपेक्षा मनुष्यबळ व बंदूकबळ कितीतरी मोठे होते पण मराठे येता क्षणीच फरांसिसांनी नांगी टाकली मराठ्यांशी दोन हात करण्याचे त्यांना धारिष्ट होईना त्यांनी मुकाट्याने महाराजांना मौल्यवान नजराणे व दारूगोळा अर्पण केला व आपला व वखारीचा बचाव केला पण इंग्रज मास्टर ऐके ना त्याने बंदुकीचा घोडा ओढला फडाफड गोळ्या उडू लागल्या वखारीवर मराठी मोर्चे लागले दिवाळीची दारू कडाडू लागली तांबडे सडे पडू लागले अवघ्या पन्नास लोकांनीशी तो इंग्रज साहेब महाराजांशी भांडू लागला त्याचे हे धाडस पाहून मन थक्क होते मराठ्यांनी सतत मारा चालू ठेवला होता मास्टरही बेधडक प्रतिमारा करीत होता कशासाठी एवढा हट्ट त्याचा इंग्लिश राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी न लढताच फ्रेंच वाकले लढूनही इंग्रज वाकेनात इंग्रजांनी मराठ्यांची फार माणसे मारली लढाईच्या धामधुमीत फ्रेंचांच्या वखारीवरही मराठ्यांच्या गोळ्या सुटल्या त्यात फ्रेंचांचे दोन काळे नोकर ठार झाले तरीही फ्रेंचांनी आपले शांतता व स्नेह सोडला नाही इंग्रज व फ्रेंच यातील फरक हा असा मास्टरही मराठ्यांच्या गोळी वर्षावाने टेकीस आला होता तरीही तो वाकण्यास तयार नव्हता मास्टरचे किती लोक ठार किंवा जखमी झाले हे उपलब्ध नाही मराठ्यांचा आकडाही उपलब्ध नाही पण बरेच मराठे ठार झाले इंग्रजांच्या चिवटपणाचा आयता फायदा डचांना मिळाला मराठे डचांच्या वाटेला गेले नाहीत फक्त त्यांना महाराजांनी अशी इशारत दिली की तुम्ही अगदी तटस्थ राहिले पाहिजे डचांनी बिन बोभाट ही शांतता पाळली